मोठी बहीण म्हणजे माझ्या म्हणून जी मोठी होती तिच्यातन माझ्यातच जवळपास बारा वर्षाचं अंतर होतं आणि hmm. सगळ्यात मोठी होती तिच्या चौदा वर्षाचा अंतर होता आणि yeah. त्यामुळे त्या, त्या दोघी बहिणींनी तर मला मुलासारखंच वागवलं sure, sure. आणि आई जी आहे तिचाच आमच्या माझ्यावर खूप इम्पॅक्ट आहे कारण ती सामाजिक कार्यकर्ती होती आणि yeah. तिचं मन मोठं होतं आणि आमचं त्यावेळी मी जेव्हा जन्माला आलो त्यावेळी आमची परिस्थिती थोडी डाऊन झाली होती नाव मोठं होतं पण परिस्थिती पडके वाढे आणि हेच वैभवाचे लक्षणं उरली होती त्यामुळे त्या काळातही तिचा उदारपणा मनाचा मोठेपणा तिची वागणूक व्यवहार याचा सगळ्याचा इम्पॅक्ट त्यावेळी नक्कीच आमच्या सगळ्यांवर झाला आणि वडीलही गेलेत पण वडीलही त्या काळामध्ये होते पण आईच्या आईने विशेष करून जे, जे संस्कार दिले आणि जे काही केले तेच आजची पूंजी आहे तिने एकदा मी अस लहान मुला मित्रांबरोबर येऊन घरातून लाडू खाल्ला आणि त्याला नाही दिला तिने मला शिक्षा केली आणि मला सांगितलं की हे चांगलं नाही आहे तू ते, ते, ते बरोबर नाही तुझं वागणं आणि बरच रागवली मग मी त्याला लाडू देऊन दिला म्हणजे असं एकट्यात नाही खायचं वाटून खायचं कोणी आपल्यावर असेल तर आणि त्याच्यानंतर ती सवय एवढी लागली की आता माझ्याबरोबर माझी सिक्युरिटी प्रायव्हेट सगळे लोक देखील कुठे मध्ये असतात Hmm. ते सगळे बरोबर जेवले की नाही हे मी विचारतो आणि अनेक वेळा माझे पी एस पासून तर सगळं एका टेबलवर बसतात मला त्यांना वेगळी ट्रीटमेंट केलेली आवडत नाही तर हे सगळं आईनी जे दिलं आणि मग आता आता तर आमच्याकडे परिस्थिती की माझ्याकडे चोवीस लोकांचा डायनिंग दा टेबल आहे दिल्लीत एका वेळी चोवीस लोक जेवायला येतात ते त्यावेळी जेवायच्या वेळी नाश्त्याच्या सगळे तिथून बसतात त्यामुळे अनेक लोक असे आहेत मोठे मोठे कि ते नाश्त्याच्या वेळी माझ्याकडे आमच्या पंडितला फोन करून सांगतात की आहो आलो पोहा बनाने काय आई आहे ते इतकं ते लोक अधिकाऱ्यांनी येतात आणि तेच वातावरण जुनं आईच्या वेळी घरातलं होतं तसंच वातावरण आहे